सध्या मी आहे तामिणी घाटमधले गरुड माची ॲडव्हेंचर मॅनेजमेंट सेंटर इथे. तर गरुड माची नेमका काय आहे? तर गरुड माची हे ॲडव्हेंचर ट्रेनिंग रिझॉर्ट बोलू शकतो आपण किंवा मॅनेजमेंट सेंटर बोलू शकतो. तर इथं काय यावं की तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस असेल, तुमचं बिझी शेड्यूल असेल, त्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी आणि लाईफमध्ये पुन्हा एकदा पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी गरज असते. तर त्यासाठी हे बेस्ट एक्झाम्पल आहे. वसंत लिंबे सरांच्या संकल्पनेतून हे ॲडव्हेंचर सेंटर उभं राहिलेलं आहे. इथे अनेक दिग्गज येतात, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमधले असतील, स्पोर्ट्स सेक्टरमध्ये असतील किंवा ॲक्टिंग सेक्टर्समध्ये असतील, अशा सर्व सेक्टरचे मंडळी इथे येतात आणि त्यांना मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन इथून मिळतं असा त्यांचा रिस्पॉन्स असतो. तर गरुड माचीचं आणि इंडियन क्रिकेट टीमचं सुद्धा एक नातं आहे. तर नेमकं कनेक्शन काय आहे तर सांगतो. त्यासाठी आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, हिस्ट्रीमध्ये जाऊया. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ही सिरीज होती, म्हणजे ऑस्ट्रेलिया भारतामध्ये आली होती, 4 टेस्ट मॅचची सिरीज होती. तर पहिली टेस्ट मॅच होती पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये जेव्हा टेस्ट मॅच होती, भारताचा कॉन्फिडन्स चांगला होता पण भारताला धक्का लागला होता, कारण पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. आणि नुसताच पराभव नाही, हा ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला होता, म्हणजे 3 दिवसामध्ये सामना आटोपात आला होता. तर पहिल्या इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलियाने 260 रन्स बनवले होते, भारताला 107 रन्समध्येच गुंडाळलं होतं. दुसऱ्या इनिंग्समध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 207 रन्स बनवून एक टार्गेट दिलं होतं. भारताला काही जमलं नाही, 105 धावांवर पुन्हा डाव गुंडाळला आणि 3 दिवसात ही टेस्ट मॅच आपण हरलो होतो. हताश झाले होते प्लेयर्स, काहीतरी पॉझिटिव्ह शोधत होते. तर जे सुनंदन लेले सर होते, ते क्रिकेट समीक्षक आहेत, त्यांनी सांगितलं की या प्लेचं सजेस्ट केलं आणि इथे ते आले होते. 2 दिवसाचा कॅम्प त्यांचा इथे झाला होता, वसंत लिंबे सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर इथे आल्यानंतर त्यांनी वेगवेगळे गेम्स खेळले, ॲडव्हेंचर गेम खेळले, मॅनेजमेंट्स गेम खेळले. या सर्वांमधून त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि इथून जेव्हा ते गेले दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी, म्हणजे रांचीची झाली, त्यानंतर कोलकाताची झाली, कोलकाताला 75 धावांनी विजय मिळवला, रांचीची टेस्ट ड्रॉ झाली, त्यानंतर धर्मशालाच्या टेस्टमध्ये पुन्हा विजय मिळवत आपण ही सिरीज जिंकली होती. म्हणजे वसंत लिंबे सरांशी जेव्हा मी बोललो तेव्हा सांगितलं की या सिरीज विनमध्ये या गरुड माचीचासुद्धा एक मोलाचा वाटा होता आणि तेच हे कनेक्शन होतं. तर असे बरेच किस्से या गरुड माची सोबत आहेत. अनेक मंडळी येतात आणि खूप खुश असतात. आणि इथली स्पेशालिटी म्हणजे आता तुम्ही बघू शकता हा मोबाईल आहे. आपण म्हणजे मोबाईलमध्ये बिझी असतो, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, याशिवाय आपलं दैनंदिन जीवन जाऊच शकत नाही, फेसबुक. तर इथे तुम्ही बघू शकता की मोबाईलला नेटवर्कच नाही आहे, एक्सेप्ट जिओ वगैरे. जिओ कोणाकडे असेल तर ठीक आहे, बाकी तर मोबाईलचं नेटवर्कच नाही. त्यामुळे खूप चांगलं आहे, माझ्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे, कारण आपण खूप स्ट्रेसफ्री लाईफ इथे जगू शकतो आणि 2 दिवस जरा बाहेर एक वेगळ्या दुनियात येऊ शकतो. तिथं फिजिकल ॲडव्हेंचर आपण एक्सपिरियन्स करू शकतो, जे खूप गरजेचं आहे आपल्या लाईफसाठी, आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर प्लॅन करत असाल, 1-2 दिवसाचा कुठे प्लॅन करत असाल, तर गरुड माची तुमच्यासाठी खूप राईट चॉईस आहे.